नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी मंडळी या मराठी माणसांच्या मराठी चॅनलवर. आज पाहणार आहोत घोटाळेबाज राजकारणे किंवा ज्यांच्यावर घोटाळ्याचा आरोप झाला. कुणी केला सर्वात मोठा घोटाळा, महाराष्ट्रातील नेते आणि महाराष्ट्रातील घोटाळे देखील बघणार आहोत. शेवटपर्यंत माझ्यासोबत जुळलेले राहा. चला तर मग सुरुवात करूया आणि जाणून घेऊया घोटाळेबाज राजकारण्यांची घोटाळ्यांची यादी. चारा घोटाळा 1996 मध्ये बिहारचे तत्कालीन मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव आणि काही अन्य नेत्यांनी पशुपालन विभागाकडून धोक्याने घेतलेले 950 कोटी रुपये कथित रूपाने फस्त केले होते. सत्यम घोटाळा 2009. सत्यम हा भारतातला सर्वात मोठा घोटाळा मानला जातो. 7 जानेवारी 2009 रोजी सत्यमचे तत्कालीन चेअरमन रामलिंग राजू यांनी राजीनामा पात्र संचालक मंडळाकडे सादर करीत असताना त्यांनी केलेल्या 7000 कोटी रुपयांच्या घोटाळ्याची कबुली दिली. फेब्रुवारी 2009 मध्ये या घोटाळ्याचा तपास CBIकडे सोपवण्यात आला होता. या घोटाळ्याचे अन्वेषण करण्यात पुण्यातील न्यायवैद्यक लेखापरीक्षक मयूर जोशी यांचा मोठा सहभाग राहिला होता. आदर्श घोटाळा 2010. सर्वपरिचित घोटाळा आहे आदर्श हाऊसिंग सोसायटी. ही भारतातल्या संरक्षण कर्मचाऱ्यांच्या वीरपत्नींना आश्रय देण्यासाठी मुंबईतील कुलाबा भागातील सोसायटी होती, ज्यामध्ये अनेक राजकारण्यांचे हितसंबंध गुंतलेले आहेत. अनेक नियम धाब्यावर बसून राजकीय मंडळींनी या सोसायटीमध्ये स्वस्तात घर आपल्या पदरामध्ये पाडून घेतलं होतं. शारदा चिटफंड घोटाळा 2013. पूर्व भारतात घडलेली पॉन्झी प्रकारात मोडणारी घोटाळ्याची घटना. यात शारदा समूहाने 200 पेक्षा अधिक कंपन्या तयार करून 20000 कोटी रुपये जमा केल्याचा आरोप या कंपनीवर होता. या घोटाळ्यात अनेक राजकारणी नेत्यांचा देखील सहभाग असल्याचे यानंतर पुढे आले. सिंचन घोटाळा 2000 मध्ये, ज्यामध्ये अजितदादा पवार यांचं नाव देखील होतं. सिंचन घोटाळा महाराष्ट्राच्या सिंचन विभागात 2000च्या दशकामध्ये झालेला एक भ्रष्टाचाराचा घोटाळा आहे. 2011-12 राज्य आर्थिक सर्वेक्षणातून असे उघड झाले की महाराष्ट्र सरकारने गेल्या दशकात जरी 70000 कोटी रुपये सिंचन विकास कामावर खर्च केले असले तरी राज्यातील सिंचन क्षेत्र फक्त 0.1% वाढले आहे. या सर्वेक्षणानुसार 2000-2001 मध्ये एकूण लागवडीखालील जमिनीपैकी 17.8% क्षेत्रावर सिंचन क्षमता होती, तर 2009-2010 मध्ये ते लागवडीखालील सिंचन क्षेत्र फक्त 17.9% एवढेच झाले. मात्र अधिकृतरित्या 28% वाढ ही सिंचन योजनेमध्ये होऊन 5.17% जमीन ही सिंचन पाण्याखाली आली आहे असा दावा करण्यात आला, ज्यामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना क्लीन चिट देण्यात आली. शिखर बँक घोटाळ्यामध्ये देखील अजित पवार व शरद पवार यांचं नाव आलं होतं. त्यानंतर कशाप्रकारे महाराष्ट्रातील राजकारण पेटलं आणि सत्ता परिवर्तन झालं हे सगळं नाट्य आपण पाहिलंच आहे. थोडंसं फ्लॅशबॅकमध्ये जाऊया आणि परत महाराष्ट्राकडे वळूया. अंतुले ट्रस्ट 1981 मध्ये महाराष्ट्रात सिमेंट घोटाळा झाला होता. अंतुले यांना राजीनामा देखील त्यावेळी द्यावा लागला होता. त्यांचं काम तसं चांगलं होतं असं बोललं जातं, पण ते जास्त कार्यकाळ त्यांना मिळाला नाही. त्यांच्यावर आरोप होता की ते लोकांच्या कल्याणासाठी वापरायचं सिमेंट खाजगी बांधकाम व्यावसायिकांना विकत होते, त्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला आणि मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं होतं. 2G स्पेक्ट्रम घोटाळा. ए राजा मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन अँड IT असताना 122 कंपन्यांना लायसन्स दिलं गेलं होतं, जे नंतर रद्द झालं. लायसन्स देताना मोठा घोटाळा झाल्याचं उघड झालं होतं. हा सुद्धा एक मोठा घोटाळा भारतामध्ये घडलेला आहे. स्टॅम्प पेपर घोटाळा, तेलगी घोटाळा देखील त्याला म्हणतात. एकूण रक्कम होती 20000 कोटी रुपये आणि मुख्य आरोपी आहेत अब्दुल करीम तेलगी. महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास कल्याण मंत्री राहिलेल्या पंकजा मुंडे यांच्यावर देखील चिक्की घोटाळ्याचा आरोप झाला होता. चिक्की, फिल्टर वॉटर, पुस्तके, वह्या इत्यादी वस्तूंसाठी 206 कोटी रुपयांचा निधी, अनियमिततेमुळे आणि नियमांचे उल्लंघन करून टेंडर पास न करता निधीचा वापर करण्यात आला असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. पण राज्यातील SEBला सदरील गोष्टीचे पुरावे न मिळाल्याने पंकजा मुंडे यांना क्लीन चिट देण्यात आले. महाराष्ट्र शिष्यवृत्ती घोटाळा. एकूण रक्कम 2174 कोटी, म्हणजे 2174 कोटी रुपये. 2017 कालावधीत आदिवासी सामाजिक कल्याण योजनेअंतर्गत हा घोटाळा झाल्याचे नमूद करण्यात आले होते. जर या प्रकरणात कसून चौकशी करण्यात आली तर हा सर्वात मोठा म्हणजेच हा देखील करोडो रुपयांचा घोटाळा असेल असं सांगितलं जातं. या व्यतिरिक्त कोळसा घोटाळा, INX मीडिया केस, ज्यामध्ये P. चिदंबरम यांचं नाव आहे. नॅशनल हेराल्ड करप्शन केस सुरू आहे सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या विरुद्ध. छगन भुजबळ यांच्यावर महाराष्ट्र सदन घोटाळ्याचा आरोप आहे. आणि याच्या व्यतिरिक्त आतापर्यंत 51 घोटाळेबाज देश सोडून पसार झाले असून त्यांनी तब्बल 17900 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री राहिलेले अनुराग ठाकूर यांनी राज्यसभेमध्ये दिलेल्या लेखी उत्तरात नमूद केले होते.
उद्योगपती विजय माल्या, हिरे व्यापारी नीरव मोदी, मेहुल चौकशी असे अनेक बडे घोटाळेबाज बँकांना हजारो कोटी रुपयांचा चुना लावून विदेशात पसार झाले आहेत. ही संपूर्ण माहिती गुगलवर आणि विविध वेबसाईट्सवर उपलब्ध आहे. त्या ठिकाणाहून हा डेटा कलेक्ट करून ही माहिती तुमच्यापर्यंत सादर करण्याचा मी प्रयत्न केला. डिस्क्रिप्शनमध्ये सोर्सेसची लिंक दिलेली आहे आणि काही निवडक घोटाळेच मी तुमच्यासमोर सादर केले. या व्यतिरिक्त आणखी बरेच घोटाळे भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये कदाचित झालेले असतील. तुमचा घोटाळ्यांचा अनुभव किंवा भ्रष्टाचाराचा एखादा तुमचा अनुभव असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. माझ्याकडून कोणता घोटाळा विसरला ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी मंडळी या मराठी माणसांच्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच घेऊन पुढचा माहितीपूर्ण व्हिडिओ. तोपर्यंत रजा द्या. जय महाराष्ट्र.